पारनेर तालुक्यातील देजवडे येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत 14 मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. सभापती काशीनाथ दातेसर यांच्या शुभ हस्ते तसेच शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले, टाकळी ढोकेश्वर गणप्रमुख अक्षय गोरडे, माजी सरपंच सुभाष ठाणगे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना सभापती दातेसर म्हणाले, देसवडे येथील मुली खडकवाडी येथे शाळेसाठी जातात, त्या मुलींना मांडवे खुर्दपर्यंत पायाने जावे लागते. जवळपास 8 किलोमीटरचा प्रवास त्या पायी करत शाळेत जातात. आता सायकल मिळाल्याने हा प्रवास सुखकर होणार आहे. पारनेर तालुक्याला बांधकाम समिती पहिल्यांदाच मिळाली असून या जिल्हा परिषद गटांमध्ये आपल्या माध्यमातून प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली आहेत. मला तुमच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी मिळाली. विकास काम करणे हा माझा एकमेव उद्देश आहे. राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी पारनेर तालुक्यामध्ये जी विकासाची गंगा चालू केली आहे ती अखंड ठेवण्याचे काम आपण करत आहोत. यावेळी देसवडे गावचे सरपंच जनाबाई दरेकर, उपसरपंच सचिन भोर, चेअरमन भाऊसाहेब टेकुडे, दत्ता वाडेकर, तेजस भोर, ग्रामपंचायत सदस्य उल्हास दरेकर, पांडुरंग दरेकर, बाबासाहेब वाडेकर, सुयोग टेकुडे, शाखा प्रमुख बाळासाहेब वाडेकर, चेअरमन संजय भोर, भूमिपुत्र तालुका अध्यक्ष संजीव भोर, रावसाहेब फटांगरे, संकेत भोर, उत्तम भोर, शुभम टेकुडे, अमोल भोर, सतीश वाडेकर ग्रामपंचायत सदस्य, अजित टेकुडे ग्रामपंचायत सदस्य, ठमाजी भोर, संदीप जाधव माजी सरपंच, बाबा भोर, सुभाष गोळे, नंदन भोर, राहुल पारधी, देविदास टेकुडे, कोंडीभाऊ वाडेकर, ग्रामसेवक सांगळे, बबन पाटील भोर, नूतन माध्यमिक विद्यालय खडकवाडीचे मुख्याध्यापक घुले सर, झावरे सर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आणि मग शेवटी जो तळ राखतो तो थोडस पाणी जास्त टाकतो बरोबर, म्हणून त्या हिशोबाने त्या न्यायाने साधारणपणे आपण फार जिल्ह्यातले लोक नाराज झाला नाही. जिल्ह्यातले आमचे सगळे 73 सदस्य आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, देसवडे. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.